आर्किटेक्ट्स इंजिनियर्स एंड सर्व्हिसेस असोसिएशनच्या वतीने AESA व्यावसायिक गुणवत्ता पारितोषिक वितरण समारंभ शनिवारी सायंकाळी उत्साहात पार पडला. टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक विनायक पै हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. रामप्रसाद अखिशेट्टी यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमात होती. आर्किटेक्चर आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती संस्थांचा आणि सर्वोत्तम बांधकाम प्रकल्पांचा गौरव या कार्यक्रमात करण्यात आला. हा पारितोषिक वितरण समारंभ 16 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता रॉयल कोर्ट चांदणी चौक येथे झाला. पारितोषिक वितरण समारंभाचे हे 29वे वर्ष होते. प्रत्येकी 50,000 रक्कम मानचिन्ह असे या पारितोषिकांचे स्वरूप होते. रहिवासी बंगला, इमारत, सोसायटी, इन्स्टिट्यूट, उद्योग, कार्यालय, पूल बांधणी, उद्यान, रेस्टॉरंट, दुरुस्ती आणि संवर्धन, युवा आर्किटेक्ट अशा अनेक गटातून ही पारितोषिके दिली गेली. तज्ञांच्या समितीने या प्रकल्पांचे परीक्षण करून नावे निवडली. सीईपीटी युनिव्हर्सिटी कडून मिळालेल्या डॉक्टरेट बद्दल क्रिस्टोफर बेंचियर यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या वतीने रामप्रसाद अखिशेट्टी यांनी तो स्वीकारला. आर्किटेक्ट्स इंजिनियर्स अँड सर्व्हिसेस असोसिएशनचे प्रेसिडेंट इंजिनियर पराग लकडे यांनी प्रस्तावित केले. आर्किटेक्ट्स इंजिनियर्स अँड सर्व्हिसेस असोसिएशनचे चेअरमन महेश बांगड तसेच अलोका काळे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. विश्वास कुलकर्णी, दिवाकर निमकर, केशव देसाई हे विश्वस्त, खजिनदार हेमंत खिरे, सचिव संजय तासगावकर, सहसचिव मनाली महाजन, निनाद जोग, शेखर गरुड, मकरंद गोडबोले, नितीन भोळे, आनंद कुंकुलोळ, ऋषिकेश कुलकर्णी, जयंत पटवर्धन, नुपूर चिचखेडे, स्कॉन प्रोजेक्टचे निलेश चव्हाण आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. राजीव राजे यांनी या कार्यक्रमाचे आभार मानले. असोसिएशनचे माजी अध्यक्ष आर्किटेक्ट पुष्कर कानविंदे हे या पारितोषिक वितरण सोहळ्याचे निमंत्रक होते. स्कॉन प्रोजेक्ट, SJ कॉन्ट्रॅक्ट प्रायव्हेट लिमिटेड, कुमार प्रॉपर्टीज, रोहन बिल्डर्स, बेहरे राठी ग्रुप, CSRL प्रायव्हेट लिमिटेड यांचे सहकार्य या सोहळ्याला लाभले. आजचा जो याचा कार्यक्रम झाला फार आवडलं मला, की ज्या प्रकारे ते सिलेक्शन करतात, ज्युरी जी सिलेक्ट होते ती फक्त रिव्ह्यू करत नाही पण ॲक्च्युअल साईट व्हिजिट करतात. आणि हे अवॉर्ड फक्त आर्किटेक्ट्सना नसतात तर सगळ्या टीमना असतात, इन्क्लुडिंग ओनर्स. तर ही जी सिस्टम आहे याच्याने आपल्याला चांगले चांगले प्रोजेक्ट्स अजून बघायला मिळतील, लोकांना प्रोत्साहन होईल की आम्हाला पण अवॉर्ड मिळावं, आणि असे खूप छान बिल्डिंग्स आणि स्ट्रक्चर्स आणि घरं आपल्याला बघायला मिळतील. आणि त्यामुळे मी एसाला कॉंग्रॅच्युलेट करतो की त्यांनी हे फार कन्सिस्टंटली ठेवले आणि जे अवॉर्डच्या क्वालिटीज आहेत ते एकदम स्ट्रिंजंट ठेवलेले आहेत. त्यामुळे एकदम सगळ्या ऑलराऊंड प्रोजेक्ट असल्याशिवाय हे प्रोजेक्ट्सना अवॉर्ड मिळत नाही. तर त्यामुळे आय थिंक दिस इज अ ग्रेट इनिशिएटिव्ह आणि असंच चालू राहावं अँड वी विल सपोर्ट. नमस्कार, माझं नाव महेश बांगड आहे. मी एसाचा चेअरमन आहे, आर्किटेक्ट्स इंजिनियर सर्व्हिस असोसिएशन. एसाचं 29वं वर्ष आहे अवॉर्ड्सचं. आपण दरवर्षी हे अवॉर्ड्स करतो टीम स्पिरिट सेलिब्रेट करण्याकरता. आणि वैशिष्ट्य ह्या अवॉर्ड्सचं असं आहे की ज्युरी मेंबर स्वतः साईटवर जाऊन व्हिजिट करतात प्रोजेक्टच्या नॉमिनेशन्सना, आणि त्यामुळे त्या सर्वच टीम मेंबर्सना एक उत्स्फूर्तता मिळते, त्यांना प्रोत्साहन मिळतं आणि त्यांना प्रोजेक्ट प्रेझेंट करायची संधी मिळते, जी जनरली बाकी कॉम्पिटिशन्समध्ये होत नाही. तर एसा अवॉर्ड्स आमचा हा युनिक प्लॅटफॉर्म आहे, जेणेकरून वी हॅव रीच्ड आउट टू अ लॉट ऑफ ऑफिसेस इन पुणे. आणि आपण आमची इच्छा आहे की पुढच्या वर्षी 100 अधिक एंट्रीज याव्या या इव्हेंटला. एसा अवॉर्ड्सचं अजून एक वैशिष्ट्य असं आहे की आम्हाला पार्टनर ऑर्गनायझेशनचा सपोर्ट असतो. यात खूप साऱ्या ज्युरी मेंबर्सना आम्ही वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन्समधनं इन्व्हाइट करतो, वेगवेगळ्या एक्सपर्टीजमधनं. मला सांगायला आवडेल की यावर्षी एसाला मागच्या 54 वर्षात सगळ्यात हायेस्ट नंबर ऑफ एंट्रीज आणि पार्टिसिपेशन मिळालं. मागच्या 29 अवॉर्ड फंक्शन्समध्ये हायेस्ट नंबर ऑफ अवॉर्ड्स आम्ही यावर्षी दिलेले आहेत. आणि इकडनं एसा फक्त इट्स गोइंग टू ग्रो बेटर, बिगर अँड वाईडर. आणि आय वॉन्ट टू थँक द एन्टायर एक्झिक्युटिव्ह कमिटी ऑफ एसा. त्यांनी या इव्हेंटसाठी खूप श्रम घेतले आणि वी आर रिअली हॅपी टू हॅव बीन अ पार्ट ऑफ
दिस एसा अवॉर्ड 2024 सगळ्यांनी याच्यात भाग घेतला याकरता धन्यवाद आणि वी आर श्युअर एसा विल रीच ग्लोरियस हाइट्स इन डेज टू कम. एसा अवॉर्ड्स इज प्रॉबली द ओनली अवॉर्ड्स इन इंडिया वेअर द ज्युरी मेंबर्स विजिट द साइट्स अँड इट्स अ साइट स्पेसिफिक. दिस अलाउज द ज्युरी टू बी व्हेरी क्लिअर. इट्स नॉट अ क्लोज रूम डिस्कशन. And perhaps, if I remember, the only other juries that we have witnessed is Aga Khan Awards and the AIA Gold Medal Awards, which happen from abroad. In that way, ASA Awards is one of the most important awards in India. And it talks about finding the talent at the grassroots levels in our district and in the city of Pune. Thank you very much. प्रेसिडेंट इसा पराग लकडे ह्यावेळी 29वा अवॉर्ड होतं आणि 29 वर्षापूर्वी अवॉर्ड सुरू करताना आमच्या मनामध्ये जे होतं ते आता आपण प्रत्यक्षात येताना दिसत आहे. सो वी आर ग्लॅड टू सी दी नंबर ऑफ एंट्रीज आर इन्क्रीजिंग डे बाय डे. इट्स अ 78 एंट्रीज दिस टाईम अँड 53 एंट्रीज आर शॉर्टलिस्टेड. आणि पुणे शहरासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे की एकंदरीतच इसा अवॉर्डकडे बघण्याचं आणि कन्स्ट्रक्शन क्वालिटी असेल किंवा डिझाईन असेल याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो बदलतो आहे आणि एसा त्याला एक कारणीभूत आहे. त्यामुळे मला हे सांगताना अतिशय आनंद होतो की यावेळचं एसा अवॉर्ड हे ज्या पार्टिसिपेंटना मिळालं त्या सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स. पूजा चाफळकर, M+B आर्किटेक्ट्स. आता आम्हाला एक ज्युरी स्पेशल रेकमेंडेशन अवॉर्ड मिळाला आहे फॉर युझिंग ट्रेडिशनल इंडियन एलिमेंट्स इन टू रेसिडेन्शियल प्रोजेक्ट आउटसाईड पुणे. हे शिरवळला प्रोजेक्ट होतं जालियाल हाऊस म्हणून आणि जुने ट्रेडिशनल वाड्याचे सगळे एलिमेंट्स आम्ही नवीन घरात खूप ब्युटिफुली ॲज द ज्युरी ऑल्सो रेकमेंड्स युटिलाइज केले आणि इंटिग्रेट केले त्यासाठी हा स्पेशल अवॉर्ड आम्हाला मिळाला. आज या अवॉर्ड फंक्शनसाठी आम्हाला आज दोन अवॉर्ड मिळाले, एक करंदीकर वाडा आणि एक यंग अचीवर्स अवॉर्ड. सो आय एम डीपली थँकफुल, ग्रेटफुल. मी परत एकदा सर्वांचं अभिनंदन